नमस्कार मंडळी, मी सुवर्णा. मी ज्ञानेश. तर आज आपण एक वेगळीच रेसिपी करणार आहोत. तर आज कोणती रेसिपी करणार आहोत आपण? आज आपण थोडीशी जरा हटके इथलं विदर्भातली करणार आहे. विदर्भ आता संध्याकाळी असं आपल्याला भूक लागली की आपण असं काहीतरी वेगळं करत असतो. तर आज आपण तिकडचं साईडचे म्हणजे विदर्भात बरेच असे छोटे छोटे गावं आहेत तिकडे ज्या पद्धतीने जी भेळ बन. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी पहिले तुम्हाला सगळं मेनू साहित्य दाखवतो काय काय लागणार आहे ते. ओके. सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे चिंचेचं पाणी, जे आपण गूळ साखर आणि असं चिंच जे हे करून करतो ते नॉर्मली बाहेर पण अवेलेबल असतं छोट्या पाऊचमध्ये, पण हे मी घरी केलेलेच आहे. चुरमुरे, त्याच्यानंतर सामोसा लागेल आपल्याला, दही लागेल, मिरचीची चटणी लागेल, मिरची याचं थोडंसं आलं आणि लसूण किंचित, कोथिंबीर लागेल, कांदा लागेल, फरसाण लागेल आणि शेव लागेल. शेव आपल्याला जाड शेव लागेल. आता सर्वप्रथम आपण चुरमुरे आणि फरसाण मिक्स करून घेतलेले असं. आता याच्यात एक सामोसा घ्यायचा, आणि असा कुचकरून टाकायचा असा पूर्णपणे, की सामोसा जो असा जो असतो त्याचा पूर्णपणे एक असा चुरा व्हायला पाहिजे. दुसरा सामोसा पण आपण टाकणार आहे. ह्या गोष्टीमध्ये फक्त आपल्याला सामोसा विकतचा आणायला लागणार आहे, बाकी तसं फरसाण बिरसाण आपल्याकडे नॉर्मली घरात असतंच. चुरमुरे मुरमुरे आपण खातच असतो. हे घालून झाल्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार दही. दही साधारण मी एक 4 चमचे दही आहे. दही जास्ती पण टाकायचं नाही, दही जास्ती टाकलं तर आंबट होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर टाकणार आहे ही चटणी. ही चटणी आपल्याला कसं तिखट जशी कोणाला पाहिजे त्याच्यानुसार आपण टाकू शकतो. चिंचेचं पाणी, हे याच्यात खूप महत्त्वाचं आहे, कारण की चिंचेच्या पाण्यानेच ह्याला अशी टेस्ट येणार आहे. आता हे पाणी घरी केलेलंच आहे. आम्ही चिंचेचं पाणी माझी आई घरीच करत असते, दरवेळेला आम्ही घरीच कर बनवतो, बाहेरनं चिंचेचं पाणी आम्ही आणतच नाही, घरी केलेलं जास्त करून चांगलं असतं. हे झालं की थोडंसं असं हलून घ्यायचं. परत चिंचेचं पाणी जसं लागेल तसं टाकायचं गरजेनुसार. साधारण एक चिंचेचं पाणी एक मोठ्या 2 डाव टाकलं तरी बास होऊ शकतं. हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं. जर कोणाला तिखट मिरचीचं टाकायचं नसेल तर नॉर्मल जे आपलं घरात तिखट असतं ते पण आपण यूज करू शकतो. मिरची पावडर आणि काय कारण जर धने पावडर असं ह्या गोष्टी एक्स्ट्रा करा. नॉर्मली सामोसामध्ये कसं सगळ्या गोष्टी असतात मसाले सामोसात, म्हणून आपण असं वेगळे असं याच्यात काय मसाले टाकणार नाही आहे. म्हणजे जी टेस्ट असते सामोसाची ती कायम राहायला पाहिजे याच्यात थोडीशी. आता हे करून असं मिक्स करून घ्यायचं. थोडं साधारण कोरडं दिसतंय. आपण चिंचेचं पाणी नंतर वरण पण टाकू शकतो किंवा थोडंसं हे टाकून देऊ. हे आता मी हा प्रकार विदर्भात धामणगाव म्हणून एक छोटंसं खेडं आहे तिथे माझ्या आईचा मामा तिथलाच आहे, राहत होता तिथे, तर आम्ही तिथे जायचो. तर तिथे हा प्रकार मी पाहिलेला आहे. तर तिथे म्हणजे इथे जी पुण्यामध्ये असते जी भेळ असते इथे असा हा प्रकारची भेळ कुठेच मिळत नाही. तर हे मी तिथे खाल्लेली होती आणि मला आवडलेली. अच्छा. तर मी त्याच्याकडला विचार अगदी साध्या हातगाडीवरती खाल्लेली होती मी, पण म्हणजे त्याची जी टेस्ट होती ती खरंच वेगळी होती. अशी वेगळीच टेस्ट आली. म्हणजे तुम्ही नक्की करून बघा हा प्रकार. आणि काही नाही, अगदी साधी सोपी रेसिपी. चला तर मग आता मी तुम्हाला ही भेळ टेस्ट करून सांगते, जी विदर्भ साईडची आहे, जी मी आतापर्यंत कधी खाल्ली नाही आहे, पण आता बघूया ही कशी लागते. टेस्ट एकदम वेगळी आहे, नेहमीच्या वेळेसारखी नाही आहे, पण खायला एकदम मस्त आहे, टेस्टी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा भेटूयात पुन्हा पुढच्या भागात.
तोपर्यंत बाय बाय.